अजित पवारांनी चूक केली आहे, अजित पवारांनी असं करायला नको होतं अशी खंत व्यक्त करत शरद पवार नक्कीच काहीतरी योग्य मार्ग काढतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय, बघूयात. अजित पवार यांनी केलेल्या खेळीमुळे राजकीय भूकंप झाल्यानंतर सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे, अजित पवार यांनी केलेली जी कृती होती ती योग्य होती का, नेमकं काय स्वरूपाच्या भावना आहेत, आता शरद पवार पुढे काय भूमिका घेत आहेत, या अशा एक ना एक अनेक प्रश्नांच्या बाबतीतलं सामान्य पुण्यातील जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल ताई, आज जी अजित पवारांनी जी काही कृती केली, सकाळी भल्या पहाटे एक राजकीय भूकंपच घडवून दिलेला आहे, त्यानंतर आपण एवढी वर्ष राष्ट्रवादीचं काम करत आहात, पुण्यात राष्ट्रवादीचा गड आहे, आपण पुणेकर कार्यकर्ते आहात, काय स्वरूपाच्या भावना आहेत आपल्या? सगळ्यात महत्त्वाची भावना अशी आहे की आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पद्धतीने कार्यकाम करतो. लोकांचे प्रश्न सोडवणं, विकास सोडवणं, धडाडीने दादा काम करतात त्यांच्याकडे बघून आम्ही काही गोष्टी शिकत असतो. पण त्याच वेळेला पवारसाहेबांचा संयम आणि पवारसाहेबांची विश्वासार्हता आणि लोकांवर असलेला त्यांच्यावर असलेला विश्वास या दोघांवरही तो समप्रमाणात आहे. पण राजकीय परिस्थिती आणि जी काही वरच्या पद्धतीची खेळी चालू असेल किंवा राजकारण चालू असेल हे मोठ्या प्रमाणावर आहे. पण महाराष्ट्रामध्ये जर चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रशासन हवं असेल, आपल्याला पुढच्या भविष्य घडवायचं असेल, तर आदरणीय पवारसाहेबांच्या सोबतच माननीय अजितदादा पवारांनी सुद्धा पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहावं. आम्ही म्हणणार नाही की दादा तुमची चुकलात, कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रत्येक ठिकाणी काही कारण असल्याशिवाय दादा असा निर्णय घेतील याच्यावर एक कार्यकर्ती म्हणून माझा विश्वास नाही. पण त्याच वेळेला पवारसाहेबांसारखा भक्कम आधार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि मी अभिमानाने म्हणते की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजही कार्यकर्ती आहे, उद्याही राहणार आहे आणि मला याच्यामध्ये भविष्यामध्ये कितीही आमच्याकडे सत्ता नसेल, असेल, काही असेल, तरी त्या पद्धतीने आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार. आपण काय सांगाल, आज शिवसैनिकांनी जे आहे की अजित पवारांच्या या कृतीबद्दल तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे की अजित पवारांनी एक प्रकारे दगाबाजी केलेली आहे, आपल्याला काय वाटतं? शिवसेनेने जे काही सांगितलेलं आहे ते त्यांचा अधिकार आहे, ते त्यांचं ते ठरवतील. परंतु मला ह्या निमित्ताने एक सांगायचं आहे की ज्याप्रमाणे साताऱ्यात जे घडलं की आमचा मान गादीला परंतु आमचं मत राष्ट्रवादीला, त्याचप्रमाणे आज अखंड महाराष्ट्र कुठेही असो पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीसोबत आहे. आम्ही जरी दादा आमच्या मनात आहेत तरी आमचा पहिलं मत आणि आम्ही राष्ट्रवादीसोबतच असणार आहे. मागच्या 5 वर्षात या भाजपाने लोकांची फक्त भावनिक भूक भागवून राजकारण केलं, महाराष्ट्राचे सगळे प्रश्न जळजळीत ठेवले, त्याच्यावर निर्णय नाही, तोडगा नाही. आणि असं असताना महाशिवआघाडीच्या निमित्तानं जे सरकार स्थापन होणार होतं अख्ख्या महाराष्ट्राने हे स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नात ते स्वप्न माझं पण होतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून. परंतु आज सकाळी 8 वाजल्यापासून जे आम्ही बघतोय जे नाट्यरित्या जे घडलं आहे ते आम्हाला काय आवडलेलं नाही आहे, हे प्रामाणिक कार्यकर्त्याला आवडलेलं नाही आहे. अजूनही 30 तारखेपर्यंत मुदत आहे, जर दादांनी जर एक चांगला योग्य निर्णय घेतला एक महाराष्ट्राच्या हितासाठी तर माझी हात जोडून दादा तुम्हाला विनंती आहे की परत तुम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहा. 10 वर्ष दादा आम्ही तुम्हाला आमच्या मनात ठेवलं असा आमचा विश्वास तोडू नका. आजही आम्ही तुमच्यावर प्रेम करतो पण महाराष्ट्राच्या जनतेचा तुम्ही विश्वास तोडू नका, हेच मला आता सांगायचं आहे. आपल्यासोबत आणखीनही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, एक कट्टर तुम्ही एक रस्त्यावरून काम करणारे कार्यकर्ते आहात रस्त्यावर उतरून, अजित पवारांनी जी काही आज जे नाट्यमय घडामोड केलेली आहे योग्य केलं आहे की अयोग्य केलं आहे? आत्ता या मुवमेंटला आत्ता सांगणं अवघड आहे आम्हाला. कार्यकर्ते म्हणून आम्ही पक्षाचं काम करत आलेलो आहोत. जे अजितदादांनी, पवारसाहेबांनी, सुप्रियाताईंनी, वंदनाताईंनी ज्या आम्हाला जबाबदारी दिल्या त्याचं आम्ही योग्य रीतीने सगळं काम पूर्ण केलेलं आहे. आता या मुवमेंटला आत्ता जे काही राजकारणामध्ये घडत चाललेलं आहे हे दिल्ली दरबारी आणि मुंबईमध्ये जे काही घडतंय आपण सगळ्यांनीच पाहिलं. आत्ता या मुवमेंटला आत्ता 4 वाजता 4:30 वाजता पत्रकार परिषद आहे. अजितदादा त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवारांच्या घरी आहेत असं कळल्यानंतर आपली मीडियाची लोकं तिथे गेली, तिथे त्यांना आत्ता मनधरणी चालली आहे की तुम्ही हा जे काही प्रकार केला हा चुकीचा आहे आणि यामधून ज्येष्ठ नेते यातनं मार्ग काढतील. आम्ही शेवटी किती केलं तरी पुण्यामध्ये लोकल काम करणारे आहोत आणि मुंबईच्या राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणात आम्ही काय पडत नाही. परंतु जे काय पवारसाहेब निर्णय घेतील तो 100% आम्हाला मान्य असेल आणि मला खात्री आहे अजितदादा काही वेळात चांगली गोड बातमी सुनावतील.
तर आपण पाहिलं की अजितदादा किंबहुना शरद पवार या बाबतीत काहीतरी योग्य निर्णय करतील असा आत्मविश्वास जो आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे।